फ्रेंड्स, सगळ्यात आधी सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। सगळीकडे अनलॉकची प्रोसेस चालू झाली असली तरी बाहेर जाऊन मिठाई आणण्याच्या मूडमध्ये नक्कीच कोणी नाही आहे, त्यामुळे आपण घरच्या घरी फक्त दूध आणि साखरेचा वापर करून रक्षाबंधन स्पेशल कलाकंद बनवण्याची रेसिपी पाहूया। चला तर सुरुवात करूया रेसिपीला। कलाकंद बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। तुम्ही टोन मिल्क, रेग्युलर मिल्क पण वापरू शकता, पण इथे आपण मिठाई बनवणार आहोत त्यामुळे जर तुम्ही फुल क्रीम दूध घेतलं तर त्याचे रिझल्ट अगदी छान मिळतील, जसं की आपली मिठाई क्रीमी छान बनेल। 1 लिटर दूध आहे हे, यामध्ये आता मी 1/2 लिटर पनीर बनवून घेणार आहे, त्यामुळे मी ह्या पातेल्यात काढून घेते। उरलेले दूध आहे ते मी उकळवायला थोडंसं रिड्यूस व्हायला ठेवणार आहे। आपल्याला 1/2 किलो साखर लागणार आहे कलाकंद बनवण्यासाठी। बदाम पिस्ता आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आणि इलायची आपण फ्लेवरसाठी वापरणार आहोत। तर चला तर आता सुरुवात करूया रेसिपीला। एका वाटीमध्ये 2 चमचे लिंबूचा रस आणि त्यामध्ये 4 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे। आपण हे दूध फाडण्यासाठी वापरणार आहोत। इथे पाहू शकताय तुम्ही, मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दुधाला एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये हळूहळू करून हे लिंबाचं पाणी घालणार आहे। इथे आपल्या दुधाला आता छान उकळी आलेली आहे आणि आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करून घेऊया। जास्त गरम दुधामध्ये आपण लिंबूचा रस नाही घालणार आहे, तसे केलं तर पनीर जे आहे ते थोडंसं कडक होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे आपण थोडंसं टेम्परेचर कमी झालं उकळल्यानंतर मग आपण लिंबाचा रस घालून घेऊया। आता आपण थोडं थोडं करून लिंबाचा रस घालून घेऊया। आता पाहू शकताय तुम्ही, पनीर आणि पाणी जे आहे ते सेपरेट झालेलं आहे। आता आपल्याला याला जास्त वेळ उकळवत नाही ठेवायचे, कारण तसं केलं तर आपलं पनीर किंवा छीना जो आहे तर तो कडक होऊ शकतो। आता आपण हे गॅसवरून काढून घेऊया। आता आपण हे एका गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया। हे आता आपण थोड्या गार पाण्याने छान धुवून घेऊया, त्याच्यामुळे आपण जे लिंबू घातलं होतं त्याचं थोडा आंबटसरपणा जो आहे तो पनीरचा तो निघून जाईल। पनीर जे आहे, चीना जो आहे तो दाणेदार छान तयार झालेला आहे। हे पाणी जे आहे तेही अतिशय पौष्टिक असतं, हे फेकून नाही द्यायचं आपल्याला। आपण हे कणिक मळण्यासाठी वगैरे यूज करू शकतो। पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध त्यामध्ये घातलं आहे। आता हे दूध जे आहे ते आपल्याला छान हलवत रिड्यूस करून घ्यायचं आहे। आता पाहू शकते आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे। आपल्याला हे दूध छान आटू द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये साखर आणि जे चीना बनवलेला आहे, पनीर बनवलेलं आहे ते घालणार आहोत। आता पाहू शकता आपलं दूध जे आहे ते बऱ्यापैकी रिड्यूस झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे आपलं दूध। आता आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया। साखर वितळल्यामुळे ते थोडंसं पातळ होणार आहे, पण तरी थोड्या वेळाने परत ती आटण्याची प्रोसेस चालू होईल। आता मी थोडी वेलची पावडर घालणार आहे। फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। आता आपण हा छीना घालून घेऊया याच्यामध्ये।
आणि हे छान मिक्स करायचं आहे. आणि आता हे एकत्र छान एकजीव होईपर्यंत आपण हे होऊ देणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि हे हलवत राहायचं आहे, नाहीतर ते मध्ये खाली लागण्याची शक्यता असते. हे पनीर जे आहे ते एक चमच्याने थोडेसे स्मॅश करून घेणार आहे. आता पाहू शकताय तुम्ही की आपली मिठाई जी आहे ती जवळजवळ होत आलेली आहे. हे तयार होण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत आपल्याला. आता आपलं कलाकंद जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपण हे ऑफ करून टाकूया. आता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे. आपण यामध्ये हे काढून घेऊया मिक्सचर. आता हे आपण छान पसरवून फ्लॅट करून घेऊया. आता पाहू शकताय आपण हे छान याच्यामध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता आपण यावरून गार्निशिंगसाठी थोडेसे बदाम, हे बदाम मी स्लाइस करून घेतलेले आहेत, आणि थोडेसे पिस्ता. हे थोडेसे आपण सेट करून घेऊया याच्यावर. आता पाहू शकताय आपलं कलाकंद जे आहे ते किती छान तयार झालेलं आहे. आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, कमीत कमी 1/2 तास आपल्याला हे सेट व्हायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. आणि त्यानंतर आपण याचा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता 1/2 तास झालेला आहे, हे मी फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. बघू शकताय आपलं कलाकंद जे आहे ते छान सेट झालेलं आहे. आपण आता हे कट करून घेऊया. एक पीस मी काढून दाखवते तुम्हाला. पाहू शकता आपलं कलाकंद जे आहे ते छान दाणेदार तयार झालेलं आहे. तर आपण या वड्या अशा प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पाहू शकताय किती छान तयार झालेले आहेत आपले कलाकंद, छान सेट झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. थँक्यू.